नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्या उमेदवारांचं वेटिंग यादीवरती नाव आहे किंवा ज्या उमेदवारांचं प्रतीक्षा यादीमध्ये समावेश आहे अशा उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पहा, प्रति अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ सातारा, तसेच कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर, सांगली पाटबंधारे मंडळ सांगली, यांत्रिकी मंडळ कोल्हापूर, गुणनियंत्रक मंडळ पुणे आणि आधार सामग्री संकलन नियोजन व जलविज्ञान मंडळ नाशिक अंतर्गत त्यांना पहा विषय काय सांगण्यात आलेला आहे। जलसंपदा विभागा मार्फतची गट ब राजपत्रित व गट क सरसेवा भरती सन 2023 अंतर्गत प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत किंवा कार्यवाहीबाबत या ठिकाणी हा विषय मांडण्यात आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या नियुक्ती संदर्भात अतिशय महत्त्वाची ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, जी काही निवड समिती आहे त्यांचा संदर्भ घेऊन, तसेच परिमंडळ कार्यालय यांचे नियुक्ती संदर्भाचे पत्र च्या संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तसंच पहा, मंडळांतर्गत परिमंडळ स्तरावरून नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार मंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित नव्हते, तसेच रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे कळविले आहे, जे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत, उमेदवार रुजू होऊन प्रतीक्षा यादी वैधतेच्या मर्यादेत राजीनामा दिलेला आहे असे उमेदवार, तसेच रुजू झाल्यानंतर सेवेच्या आवश्यक अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने अपात्र उमेदवारांची माहिती विहित विवरणपत्र 1 व विवरणपत्र 2 मध्ये परिमंडळ कार्यालयात सादर करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 अन्वये कळविण्यात आलेले आहे। परंतु पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर बऱ्याच उमेदवारांच्या राजीनामा स्वीकृतीबाबतचे प्रस्ताव मंडळ कार्यालयामार्फत प्राप्त झालेले आहेत। संदर्भ क्रमांक 2 मध्ये विचारणा करण्यात आलेली माहिती ही दिनांक 30/10/2024 अखेर अद्ययावत करून सदर पत्रांसोबतच्या विहित विवरणपत्र क्रमांक 1 आणि 2 मध्ये भरून दिनांक 7/11/2024 पूर्वी परिमंडळ कार्यालयात सादर करण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 अन्वये कळविण्यात आलं होतं। ठीक आहे, तर पहा त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहिले नाहीत अशा उमेदवारांच्या नावाची किंवा ज्या काही जागा आहेत त्या वॅकंट राहिलेल्या आहेत, तसेच काही उमेदवार रुजू होण्यास इच्छुक नसल्याचे कळवलेले आहे, ते देखील जागा या ठिकाणी वॅकंट राहिलेल्या आहेत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, काही उमेदवारांनी काय केलेलं आहे, रुजू होऊन प्रतीक्षा यादीमधील वैधतेचे प्रमाणपत्रानुसार त्यांनी काय केलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे। ठीक आहे, तर या जागा काय झालेल्या आहेत, वॅकंट राहिलेल्या आहेत। तर या जागा आता जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांमधून भरण्यात येत आहेत। तर पहा, तुम्हाला ही संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तरी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता विषयांकित माहिती बिनचूक आजच परिमंडळ कार्यालयात सादर करण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावाचा जर समावेश या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, प्रत्येक परिमंडळाअंतर्गत या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध होत आहेत। ओके, सो वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा ही जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे, नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।